हाय, मी गीता हळदणकर, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आता मे महिना आहे आणि मी गावखडी गावामध्ये उभी आहे. आणि गावखडी गावात म्हणजे पुढे अरबी समुद्र आहे आणि आमच्या इथे मुचकुंदी नदी आहे. तर मुचकुंदी नदीच्या तीरावर मी उभी आहे, पण इथे मस्त छान वाटतंय. तुम्ही पाहू शकता समोर पीरबाबांचा दर्गा आहे. आणि हा पीरबाबांचा दर्गा म्हणजे जसं मुंबईला हाजी अलीचा दर्गा आहे, तसा हा दर्गा आहे. आणि इथला दर्गाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही पाहू शकता पाण्याला भरती आली आहे, पण कितीही भरती आली तरी पण जे पायरी आहेत, असं म्हणतात की सहावी की सातवी पायरी आहे, त्या पायरीच्या वरती पाणी जात नाही. आणि इतकं या पिराचं वैशिष्ट्य या दर्ग्याचं. आणि या दर्ग्यामध्ये जेव्हा सुक्ती येतं तेव्हा आपण जाऊ शकतो आणि दरवर्षी ते ओरूस पण भरतो. तर पहा, कोकणात पण अशा छान छान गोष्टी आहेत की तुम्ही भेट घेऊ शकता, तुम्ही येऊ शकता या पीरबाबांच्या दर्ग्यामध्ये. इथे वर्षातून एकदा हुरूस देखील भरतो, तुम्ही पाहू शकता. पलीकडे घरं आहेत आणि ही हिंदू आणि मुस्लिम समाजाची घरे आहेत. एकदम छान आहे. आणि इथे कसं हिंदू मुस्लिम सगळे एकोप्याने राहतात. आणि तो समोर दिसतोय गावखडी आणि पूर्णगड ब्रिज आहे. पहा किती छान वाटतंय. आणि अशा लाटा येत आहेत, पहा किती मस्त वाटतंय एकदम. आणि कसं इथे समुद्राच्या काठी पूर्ण पहा पाहू शकता नारळाची झाडं आहेत सगळीकडे समुद्राच्या काठी. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगू की आता ना उन्हाळा चालू आहे, गरमी आहे, पण तुम्ही पाहू शकता की कुठेही तुम्हाला मला घाम आलेला दिसतो आहे किंवा काय, माझे केस पण उडत आहेत. इतकी छान गार हवा सुटली आहे, तुम्हाला काय सांगू किती छान वाटतं. पण मी हे सांगते तुम्हाला, तुम्ही जेव्हा इकडे प्रत्यक्ष याल तेव्हा याचा अनुभव घ्याल की किती छान वाटतं कोकणामध्ये. तुम्ही इकडे जरूर या. आणि इथे यायचं तुम्हाला मी सांगते कसं, हे रत्नागिरी सिटीपासून 23 ते 24 किलोमीटर आमचं गावखडी गाव आहे. आणि गावखडी गावामध्ये हा पीरबाबांचा दर्गा फेमस आहे. तुम्ही कधीही येऊ शकता, तालुका जिल्हा दोन्ही पण रत्नागिरी आहे गावखडी गावाचं, तुम्ही कधीही येऊ शकता. तर अशी छान छान ठिकाणं मी दाखवेन. याआधी पण मी सुरुवातीला माझं चॅनल चालू झालं तेव्हा मी दाखवलं होतं, पण त्यावेळेला एवढं मी पूर्ण वर्णन नव्हतं केलं. आणि असंही म्हणतात की हा पीरबाबांचा जो दर्गा आहे तो असं म्हणतात की आमच्या गावखडी गावाचं रक्षण करतो, म्हणजे पीरबाबांचा दर्गा आणि एक आमचं रामेश्वर मंदिर. तर हा छोटासा व्हिडिओ होता. बाय.